हॅलो एवरीवन, मी अर्चना आणि आज मी तुमच्यासमोर माझा आणि इम्प्रेशन अकॅडमीचा एक एक्सपिरियन्स शेअर करते आहे. ॲक्च्युली मी कल्याणी उमराणी मॅमचे एक फर्स्ट जे केलं ते हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूदनिंगचं ऑफलाईन वर्कशॉप अटेंड केलं होतं. आणि त्यातही मॅमनी इतक्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी खूप इतक्या व्यवस्थितपणे समजून सांगितल्या आणि खूप छान ते वर्कशॉप झालं. त्याच्यानंतर आत्ता लॉकडाऊनमध्ये जे मॅमचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत तर त्याची पण मी एक ॲड पाहिली FBवरती. आणि मग मला ते केमिकल पील आणि ब्राइडल मेकअपचे टू लुक्स असे ते दोन्ही होते, तर मी ते दोन्ही पण ऑनलाईन पण वर्कशॉप मॅमचे अटेंड केले. आणि मला असं सांगायचं की ऑफलाईन आणि ऑनलाईन कल्याणी मॅमचं मोस्ट ऑफ ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या दोन्हीमध्ये काहीही फरक नाही. तुम्ही ऑफलाईन असताना जेवढ्या चांगल्या गोष्टी किंवा जेवढ्या बारीक बारीक ज्या गोष्टी शिकल्या जातात तिथे त्या तुम्ही सेम ऑनलाईन क्लासमध्येही तुम्हाला मिळतात. कारण मॅम तेवढं मनापासून जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्या दोनदा तीनदा रिपीट करून शिकवतात. इतका छान एक्सपिरियन्स होता मला ह्या त्यांच्या ऑनलाईन क्लासेसचा पण. ऑफलाईनचा तर ॲक्च्युअल झालाच, पण इव्हन ऑनलाईनच्या वर्कशॉपचा पण मेकअप आणि व्हेज पील केमिकल पील दोन्हीही इतक्या छान पद्धतीने मी शिकले मॅमकडून. त्याच्याबद्दल कल्याणी मॅमचे मी खूप 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 थँक्यू कल्याणी मॅमसाठी. कारण ऑनलाईनमध्ये ॲक्च्युली आपला विश्वास बसत नाही, म्हणजे कसं शिकू काय शिकू आपल्याला पूर्ण नॉलेज येईल का नाही या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. पण मॅम ज्या पद्धतीने आपल्याला शिकवतात ऑनलाईन ते कुठल्याही दृष्टीने असं वाटत नाही की मॅम हे आपण ऑनलाईन शिकतो आहे किंवा आपल्याला काही समजत नाही आहे. इव्हन त्या क्लास झाल्यानंतर त्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही पर्सनली आपण मॅमला कुठला काही क्वेश्चन विचारला काही विचारलं तरी मॅम आन्सर देतात. आपल्याला इग्नोर हा मॅमच्या ह्याकडून आपल्याला इग्नोरन्स हा अजिबात मिळत नाही. त्यामुळे मी खूप थँक्यू मॅमला की त्यांनी खूप छान वर्कशॉप घेतलं. उलट अजून माझी अशी इच्छा की अजून मॅमनी ऑनलाईन असे वर्कशॉप ठेवावेत, म्हणजे माझ्यासारख्या काही असतात मुली तर मग आपण लेडीज की म्हणजे आपण मुलामळांमधून बाहेर जाऊन कोर्स करू शकत नाही आणि आपण वेळ देऊ शकत नाही तेवढा त्या गोष्टींसाठी. पण ह्या ऑनलाईनमध्ये आपण खूप छान गोष्टी मॅमकडून शिकू शकतो. थँक्यू.